अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार अल्पनिता शोमध्ये तुमचे स्वागत मागच्या भागात आपण काही प्रिपोजिशन्स बघितले होते आजच्या पार्ट फिफ्टीनमध्ये आपण कंजंक्शन्स शिकणार आहोत तर आता हे कंजंक्शन्स म्हणजे काय तर हा व्हिडिओ ऐकता ऐकता आपल्या चॅनलला लाईक करा खूप शेअर करा आणि देखील करा आणि बेलायकनलासुद्धा नक्की प्रेस करा तर कंजंक्शन्स म्हणजे संयोग किंवा उभयान्वयी अव्यय म्हणजे हे असे शब्द आहेत जे इतर शब्द किंवा शब्दांच्या गटांना एकत्र जोडतात म्हणजेच ज्या शब्दांद्वारे वाक्यातील दोन शब्द किंवा दोन वाक्ये यांचा संबंध जोडला जातो अशा अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय किंवा संयोग म्हणजेच कंजंक्शन्स असे म्हणतात इंग्लिशमध्ये वेर आर थ्री टाईप्स ऑफ कंजंक्शन्स फर्स्ट आहे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स सेकंड आहे सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि थर्ड आहे को रिलेटिव कंजंक्शन्स हे तीनही टाईप्स आपण थ्री पार्ट्समधून शिकणार आहोत म्हणजेच पार्ट नंबर आपला फिफ्टीन सिक्स्टीन आणि सेवन्टीन असा असेल तर आजचा आपला पार्ट नंबर फिफ्टीन कंजंक्शन्स टाईप नंबर वन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स तर मेन आणि मोस्ट कॉमन कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स कोणते आहेत तर अँड ऑर बट येट सो फॉर आणि नॉर चला तर हे शब्द वाक्यांमध्ये कसे वापरायचेत आणि या शब्दांचा अर्थ आणि सेंटेन्सेससुद्धा बघूयात पहिला आहे अँड अँड म्हणजे आणि टेक दिस पराठा अँड पॅक इट इन युअर लंच बॉक्स टेक दिस पराठा अँड पॅक इट इन युअर लंच बॉक्स म्हणजे हा पराठा घे किंवा घ्या आणि जेवणाच्या डब्यात पॅक कर किंवा करा म्हणजेच हा पराठा घ्या आणि जेवणाच्या डब्यात पॅक करा किती सोपे आता आपण सेकंड बघूयात ओ आर ऑर और. ऑरचा अर्थ आहे किंवा सेंटेन्स बघूयात यू कॅन प्ले आयदर चेस ऑर बास्केटबॉल इन द इवनिंग यू कॅन प्ले आयदर चेस ऑर बास्केटबॉल इन द इवनिंग म्हणजेच तुम्ही संध्याकाळी बुद्धिबळ किंवा बास्केटबॉल खेळू शकता अशी काही वाक्य आपण मराठीत नेहमीच बोलत असतो फक्त वेळ आहे ती इंग्लिशमध्ये बोलण्याची तर आता थर्ड बघूयात बी यू टी बट बटचा अर्थ आहे परंतु आय लाईक रोटी अँड सब्जी बट आय एम इटिंग सँडविच आय लाईक रोटी अँड सब्जी बट आय एम इटिंग सँडविच म्हणजे काय मला रोटी आणि सब्जी आवडते पण मी सँडविच खात आहे फोर्थ बघूयात वाय ई टी येट म्हणजे अद्याप सेंटेन्स बघूयात आय हॅवंट रेड द बुक येट आय हॅवंट रेड द बुक येट म्हणजे मी अजून पुस्तक वाचलेले नाही पुढचं बघूयात एस ओ सो सो so, म्हणजे त्यामुळे सेंटेन्स बघूयात वी ऑल आर सो एक्सायटेड अबाऊट युअर बर्थडे पार्टी वी ऑल आर सो एक्सायटेड अबाउट युअर बर्थडे पार्टी म्हणजे आम्ही सर्वजण तुमच्या किंवा तुझ्या वाढदिवसाच्या पार्टीबद्दल खूप उत्सुक आहोत नेक्स्ट बघूयात एफ ओ आर फॉर फॉरचा अर्थ होतो च्यासाठी तर सेंटेन्स बघूयात थँक यू फॉर इन्व्हाइटिंग थँक यू फॉर इन्व्हाइटिंग अर्थ बघूयात आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल तुमचे धन्यवाद पुढचा बघूयात एन ओ आर नॉर याचा अर्थ आहे किंवा सेंटेन्स बघूयात आय डोंट लाईक कॅट्स नॉर डू आय लाईक रॅबिट्स आय डोंट लाईक कॅट्स नॉर डू आय लाईक रॅबिट्स मला मांजर आवडत नाही आणि किंवा मला ससेही आवडत नाही इथे तुम्ही सुद्धा वापर करू शकता आपण कधी बोलतो असं हो तर सेंटेन्सचा अर्थ होणार मला मांजर आवडत नाही किंवा मला ससेही आवडत नाही तर आज आपण असे हे मोस्ट कॉमन आणि इम्पॉर्टंट असे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स बघितले आपण आपल्या वाक्यात हे शब्द नेहमीच इंग्रजीमध्ये बहुतेक करून वापरतोच तर ह्या सेंटेन्सेसची तुम्हीसुद्धा खूप प्रॅक्टिस करा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात पार्ट सिक्स्टीनमध्ये कंजंक्शन टाईप नंबर टू तो असेल सब ऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स धन्यवाद